रस्सी क्रिकेट आणि बरच काही। सर मगाशी तुम्ही म्हणलात ज्युनियर क्रिकेट हा जगभरातल्या सर्व देशांमध्ये सर्वात चांगलं स्ट्रक्चर बीसीसीआयचा आहे। अजून एक दुसरा कळीचा मुद्दा आहे की विमेन्स क्रिकेट, ते जे विलिनीकरण झालं विमेन्स बोर्डच, नॅशनल बोर्ड मध्ये एकच बोर्ड झालं, तेव्हापासून तुमचा कार्यकाल संपेपर्यंत तुम्ही खूप जवळून काम केलं विमेन्स क्रिकेट विंग बरोबर। तर नक्की काय आहे की बीसीसीआय ला खरंच विमेन्स क्रिकेटमध्ये फार कमी इंटरेस्ट आहे का बीसीसीआय विमेन्स क्रिकेट साठी जे काही काम करतं ते त्यांना पोहोचवता येत नाही किंवा पोहोचवायची इच्छा नाहीये? नाही अमोल, जेव्हा मी एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी इन्चार्ज होतो तेव्हा मी पाहायचो की प्रत्येक मिटिंग मध्ये हा विषय यायचा, कारण आयसीसीने एक डेडलाईन ठेवलेली की इफ यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन वर्ल्ड कप इट हॅज टू बी थ्रू द बोर्ड। पण आपल्या बोर्ड मिटिंग मध्ये नेहमी हा विषय पुढे ढकलायचा, कारण वी आर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर बोर्ड। असं करत करत शेवटी पवार साहेब जेव्हा अध्यक्ष झाले 2006 साली, 2005 ला अध्यक्ष झाले, 2006 मध्ये त्यांनी त्या वर्किंग कमिटी मध्ये आपला निर्णय मांडला, ही डिड नॉट गिव्ह अ चॉईस। आणि त्यांनी स्पष्ट केलं की विमेन्स क्रिकेट इज इक्वली इम्पॉर्टंट आणि विमेन्स क्रिकेट शूड कम अंडर बीसीसीआय। आणि प्रत्येक स्टेट असोसिएशन मध्ये सुद्धा जसं मेन्स क्रिकेट आहे तसं विमेन्स क्रिकेट ऑल्सो शुड बी अ पार्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन। ही गोष्ट कोणालाही अपोज करता आली नाही त्या मिटिंग मध्ये, म्हणून ते सगळं इम्प्लिमेंट होऊ शकलं। पण तेव्हा सुद्धा लोकांनी सजेस्ट केलं की आपण हे कशाला हे करतोय, आपण त्यांना पैसे देऊया अँड लेट देम रन देअर क्रिकेट, अशी पण सजेशन्स आलेली। पण पवार साहेबांचं मत होतं की नाही, दे आर इक्वली पार्ट ऑफ बीसीसीआय, मेन्स क्रिकेट अँड विमेन्स क्रिकेट बोथ शुड बी अंडर बीसीसीआय ओनली। आणि याचा खूप फायदा झाला अमोल इफ यू सी, कारण की मी त्या WCAI एवढं चांगलं काम करायचे ते आणि दे यूज टू स्ट्रगल, म्हणजे त्यांना ग्राउंड मिळायचे नाहीत, जेव्हा त्यांचे इंटरनॅशनल टूर्स असतात दे रिअली स्ट्रगल, अपार्ट फ्रॉम फॉरगेट द फायनान्शियल पार्ट ऑफ इट, पण इवन इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्रास व्हायचा। तर 2006 नंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक एज ग्रुप मुलं मुली दे गेट सेम फॅसिलिटीज, दे स्टार्टेड गेटिंग बेटर फॅसिलिटीज, विमेन्स क्रिकेटला सपोर्ट मिळाला आणि हळूहळू पुढे जाऊन त्यांना पेन्शन्स दिल्या, या मुलींना अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट दिल्या मुलांसारखं, बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं वन हॅज टू ऍक्सेप्ट दॅट इन लास्ट 14 इयर्स आय थिंक विमेन्स क्रिकेट हॅज मूव्ड अ लॉट आणि त्यांना फॅसिलिटीज ज्या अवेलेबल झाल्या त्याचा फायदा सुद्धा झाला। आणि इन दॅट सेन्स आय थिंक विमेन्स क्रिकेट इज नाव मच बेटर ऑफ दॅन इट वॉज अर्लियर, बट इवन टुडे थिंग्स कॅन बी बेटर अँड आय एम शुअर दॅट इंडियन विमेन्स टीम विल कीप ऑन डुईंग बेटर इन द इयर्स टू कम।